हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू द चैनल सानवी फैशन वर्ल्ड। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्लीव्स ही ब्लाउजला जोडताना कमी कापडते। जेव्हा आपण स्लीवचं कटिंग करतो आणि ब्लाउजनी तिथे जॉईन करतो, तो बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की इथे बाही जोडताना कमी पडते। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये स्लीवचं कटिंग दाखवलं, तेव्हा त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केली की स्लीव जोडताना कमी कापडते। तर चला मग आपण इथे आज बघूयात की स्लीव्स का कमी पडते। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी एका व्हिडिओमध्ये 40 इंचेस चेस्ट साईजसाठी कटिंग दाखवलं होतं, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की स्लीवचं कटिंग कसं करायचं। ब्लाऊजच्या मापावरून या ब्लाऊजवरून माप घेऊन त्याचं कटिंग कसं करायचं। तर ब्लाऊजसाठी मी तीन मेजरमेंट सांगितले होते महत्त्वाचे। बाहीची रुंदी म्हणजे जो दंड घेरा आहे आपला, तो इकडे आपण टाकतो। नंतर बाहीची लांबी म्हणजे किती इंच लांब आपल्याला बाही पाहिजे, ती बाहीची लांबी। आणि नंतर तिसरं महत्त्वाचं माप मी इथं सांगितलं होतं, ते म्हणजे बाहीची उंची। हे माप तुम्ही एकदम परफेक्ट टाकलं ब्लाऊजवर मेजरमेंट घेऊन, आहे तसं टाकलं इकडे, तर तुमची बाई एकदम परफेक्ट बसेल आणि जोडताना कधीही ती कमी पडणार नाही, एकदम ॲक्युरेट जोडली जाईल। तर त्यासाठी ते माप कसं घ्यायचं मी दाखवलं होतं, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी परत दाखवते की ते माप कसं घ्यायचं, आणि मग नंतर सांगेल की ती कमी कापडते, कुठं माप घेताना चुकतं। ते इकडे मी एक माझ्याकडे एक ब्लाऊज आहे, ही ब्लाऊजची स्लीव्ज आहे, तर ही बाहीची लांबी आहे, ही रुंदी आहे, आणि उंची कशी घ्यायची ते मी दाखवते। इकडे ब्लाऊजची उंची, इथे जिथे इथे आर्मोलला जिथे ब्लाऊज कनेक्ट केला आहे जोडला आहे, तिथून सरळवरती असं इथंपर्यंत आपण ते मेजरमेंट घेणार आहोत। या ब्लाऊजमध्ये इथे बाहीची उंची आहे 6.5 इंच। अशा प्रकारे उंची घेऊन कटिंग करताना तुम्ही जिथे टाकली तर ब्लाऊज चुकणार नाही। तिथे मी 40 इंचेसचं कटिंग दाखवलं होतं बाहीचं, तर त्याचीच मी इथं टेपने तुम्हाला मोजून दाखवते आणि ब्लाऊजचंही आर्मोल मोजून दाखवते, नंतर तुमच्या लक्षात येईल की जोडताना ती कशी कमी पडत नाही। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं 40 इंचेस साईजसाठी कटिंग करून दाखवते, हे कटिंग माझ्याकडे इकडे आहे। या कटिंगमध्ये आपण बघूयात, हा आहे फ्रंट आर्महोल आणि हा बॅकचा आर्महोल। आता ब्लाऊज इथे आपण जॉईन केला तर एवढी शिलाई आपली, एवढं मार्जिन आपलं ब्लाऊजच्या इथे शोल्डर जोडताना इकडनं आणि इकडनं एवढी शिलाई आपली जोडताना जाईल। मग किती आणि हा शोल्डर जोडल्यानंतर इकडे किती माप राहते ते आपण इकडे काउंट करूया। इथे मी टेपने मोजून दाखवते तुम्हाला, हा फ्रंट आर्मोल आहे, फ्रंट आर्मोल इकडे 10.25 इंच आहे, इथं आपलं मार्जिन आहे शिलाई मार्जिन धरून 1.5 इंच शिलाई मार्जिन। हा बॅकचा आर्मोल आहे, बॅकचा आर्मोल इकडे मी तुम्हाला मोजून दाखवते टेपने 10 इंच प्लस हा 10.25 इंच, इकडे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता स्लीवचा आर्मोल मी तुम्हाला मोजून दाखवते, इकडे मी 40 इंचेस ही मी तुम्हाला बाही कट करून दाखवली होती 40 इंचेसाठी छातीसाठी। तर आपण आता या स्लीवचा आर्मोल जिथे आपण जोडणार आहोत ब्लाऊजला, तो मी तुम्हाला मोजून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा ही स्लीव्ज आणि ब्लाऊजचा आर्मोल दोन्हीचं माप एकच आहे। मी तुम्हाला इकडे दाखवते, ही बॅक साईड आहे, इथे आपला सेंटर आहे, सेंटरला बरोबर बॅकची 10 इंच हे माप आलेलं आहे। तर फ्रंट आर्मोल आहे, फ्रंट आर्मोल इकडे बरोबर 10.25 इंच आलेला आहे, म्हणजे एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट माप आलेला आहे। इथे तुम्हाला स्लीव जोडताना कोणत्याही प्रकारात
कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, किंवा ती कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही मी ज्या प्रकारे तुम्हाला कटिंग करून दाखवलं ब्लाऊजचं, त्याप्रकारे तुम्ही कटिंग केलं तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही, एकदम परफेक्ट बसेल. तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा या प्रकारे ब्लाऊजचं कटिंग, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आणि कटिंग करताना नेमकी मेन मिस्टेक कुठली होती तर तुम्ही ज्या तुम्हाला इकडे मी करून दाखवते. आता इथे आपण बाईचा दंड घर टाकलेला आहे, इकडं बाईची लांबी टाकलेली आहे. तर बाईची लांबी आपण इथे साडेसहा इंच घेऊया शिलाई मार्जिन पकडून. इथे बाईचा दंड घेत साडेपाच इंच टाकलेला आहे. इथे आता ब्लाऊजची आपण शिलाई उंची, इथे मी लांबीची एक मार्किंग करून घेते. उंची टाकताना इथे अडीच इंच किंवा पावणे तीन इंचावर आपण इथे उंची टाकणार आहोत. इथे उंची आता या मापासाठी इथे मी 6.5 इंच उंची घ्यावी लागेल प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर हे माप तुमच्याकडून इथं कमी झालं आहे ब्लाऊजची स्लीव्ह कट करताना. तर शिलाई मार्जिन जे इथे येत आहे तुमचं शिलाई मार्जिन इथे येईल. एवढी स्लीव्ह तुमची ब्लाऊज जोडताना एवढी स्लीव्ह बरोबर कमी पडेल जोडताना. त्याच्यासाठी ही ब्लाऊजची उंची घेताना नेहमी ब्लाऊजवर मोजून आहे तशी टाकून प्लस त्याच्यात शिलाई मार्जिन ॲड करून ते माप घ्यायचं आहे. म्हणजेच इथे तुमची स्लीव्ह इथे न येता इथे यायला हवी होती प्लस शिलाई मार्जिन एवढं, म्हणजे तुमची स्लीव्ह बरोबर अशी तिरकी आली असती. हे रॉंग आहे, हे जे माप आहे ते हे करेक्ट आहे. म्हणजे इथे शिलाई ब्लाऊजची उंची तुम्ही जर बरोबर काढली, बरोबर मेजर करून ब्लाऊजवरून टाकली तर तुमचं स्लीव एकदम परफेक्ट बसेल. अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या साईजच्या मापाची वही तुम्हाला हवे त्या मापाची बाई कट करू शकता या प्रकारे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम परफेक्ट बाई जमेल तुम्हाला. जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.